शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने एक बैठक होती नियोजन. त्या बैठकीत या परिसरातील कार्यकर्त्यांनी आपल्याला विनंती केली की कधी नव्हे हे बया धरण 50% याच्यामध्ये पाणी साठा झालेला आहे आणि म्हणून त्याचा जलपूजनचा कार्यक्रम आपण घ्यावा असं सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली. सहज चर्चा करत असताना श्रीकृष्णांच्या जन्मावरनं आठवण झाली आणि एक अत्यंत चांगली संकल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत निर्माण झाली ते म्हणजे या पूर्ण धर्माचा आपल्याला स्वर्गीय जलबापू हे जलक्रांतीचे प्रणेते त्यांचं नामकरण करण्याचा एक विचार डोळ्यासमोर आला. लगेच आपण मी सर्व पत्रकार बंधूंना आणि मीडियावाल्यांना बोलवलो आणि त्याप्रमाणे आजच्या या 29 तारखेला सकाळी 10 वाजता आपण हे नामकरण करूया आणि नामकरण त्यांनी स्वतंत्र पूर्ण आयुष्याला भर खाना दिला त्यांच्या मातोश्री कवताईच्या हस्ते हे नामकरण 16 तारखेला असं सर्वांमध्ये ठरलं आणि त्याची परिणिती आज या कार्यक्रमात होते. बापूंचं कार्य सांगण्याचं म्हणजे ते मी सांगावं असं आपला काही भाग नाही. इथं सर्व जुनं जानकार मंडळी इथं उपस्थित आहेत. या पाचोरा तालुक्यात जे लहान मोठे धरणे झाले मध्यम प्रकल्प झाले ते सर्व बापूंच्या संकल्पाच्या नेतृत्वातनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि पूर्णतः देखील ती पार पडली आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस बापूंच्या संबंधी विषय निघतो धरणांचा एक पाणीदार आमदार पाणीदार नामदार म्हणून बापूंचा नेहमी उल्लेख होत असतो. असं खरंच वेळ खूप झालेला आहे पण आता साहेब आणि सर्व पत्रकार बंधूंना सांगतो एक कौटुंबिक आठवण या निमित्ताने मला आठवते 1980 साली शिंगळ्या तालुक्यातील रंजने येथील इंशी पाटील आणि त्यांचे मित्र जोशिवीचे प्रकाश दादा हे माझ्या लग्नाचं आमंत्रण देण्याकरता आले आणि प्रकाश दादा बापूंच्या सहूचा मुलगा असल्या कारणाने ते बापूंकडे गेले त्यांनी विचारपूस केली की त्यांना सुरेचे जेवढे वकील कसे असतात. आता मी जेवढे असा असल्यामुळे बापूंना चांगलाच लागला असेल कदाचित की चांगला आहे आणि त्यामुळे मग कदाचित तो योग जुळून आला असं मला वाटतं. अर्थात मी चांगला आहे का नाही आहे ते फक्त सासूबाईलाच सांगू शकतात परंतु बापूंनी चांगलं आहे हे सांगण्यानंतरही एखादी संबंध जुळतो त्याचं जीवनाचं उदाहरण मी आणि म्हणून या कुटुंबाबद्दल कायमच आमचं प्रेम झालं. आता साहेब तुमचं आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करेन की बापूंचं या जलाशयाला नाव देऊन कृष्णासागर हे नामकरण करून तुम्ही आमच्या देवळीकुळावर खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि म्हणून देवळीकुळाच्या वतीने आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू इच्छितो. धेनू संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर सहसंपादक जामनेर वाकीरोड येथून केदार पाटील.